नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. पश्चिम मध्य रेल्वेतर्फे आजची वॅकन्सी निघालेली आहे. कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नोकरी तुमची या ठिकाणी असणार आहे. पगार जो आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 19,900 ते 35,400 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट वाईज मिळणार आहे. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. एकूण या ठिकाणी 121 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. पदे जे आहेत मित्रांनो, या ठिकाणी तिकीट मास्टर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखालिपिक, तिकीट लिपिक अशा अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पश्चिम मध्य रेल्वेतर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात अगोदर या ठिकाणी महत्त्वाच्या तारखांविषयी आपण माहिती घेणार आहोत. ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो 6/7/2022 या ठिकाणी निघालेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत 8/7/2022 या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 28/7/2022 या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अनेक पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे या ठिकाणी स्टेशन मास्टर या पदासाठी निघालेली आहे. एकूण या ठिकाणी 8 वॅकन्सीज आहे. कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी लेवल 6 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट जे आहेत 35,400 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 8-2 कॅटेगरीचे मेडिकल स्टँडर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, दुसरी वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क या पदासाठी. लेवल 5 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 38 वॅकन्सीज या ठिकाणी या पदासाठी निघालेल्या आहेत. 29,200 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. B2 कॅटेगरीच्या या ठिकाणी मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी. लेवल 5 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 29,200 रुपये पगार या ठिकाणी असणार आहे. C2 कॅटेगरीचे मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. एकूण या ठिकाणी 9 वॅकन्सीज या पदासाठी आहे. कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क या पदासाठी. 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी लेवल 3 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 21,700 रुपये पगार या ठिकाणी असेल. B2 कॅटेगरीचे मेडिकल स्टँडर्ड या ठिकाणी असतील. एकूण या ठिकाणी 30 वॅकन्सीज या पदासाठी आहे. कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 19,900 रुपये पगार तुम्हाला मिळेल. C2 कॅटेगरीचे मेडिकल स्टँडर्ड या ठिकाणी असतील. 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी वॅकन्सीज आहे. लेवल 2 पे स्केल तुम्हाला मिळेल. 19,900 रुपये पगार या ठिकाणी असेल. C2 कॅटेगरीचे मेडिकल स्टँडर्ड या ठिकाणी तुम्हाला मिळतील. 28 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी मित्रांनो, अर्ज तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. यासाठी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला ही वेबसाईट मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, एज लिमिटविषयी जर या ठिकाणी माहिती घ्यायची झाली तर या ठिकाणी 1/7/2004 या ठिकाणी तुमचं लोअर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 18 ते 42 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे. OBC-साठी 18 ते 45 वर्षाच्या दरम्यान वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. SC-ST-साठी 18 ते 47 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशनविषयी जर या ठिकाणी माहिती घ्यायची झाली तर तुम्ही जर या ठिकाणी स्टेशन मास्टर या पदासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे युनिव्हर्सिटीची डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर सिनियर कमर्शियल क्लर्क तिकीट कम तिकीट क्लर्क या पदासाठी जर अर्ज करत असाल तर यासाठी देखील तुमच्याकडे या ठिकाणी डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी टायपिंगचं नॉलेज देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी वॅकन्सी आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क या पदासाठी, तुम्ही 12वी जर उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात. 50% मार्कापेक्षा जास्त पर्सेंटेज तुमची या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी वॅकन्सी आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी देखील तुम्ही 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. 50% मार्कापेक्षा जास्त मार्क्स तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी देखील तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 50% मार्कासहित जास्त मार्क तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
अर्ज करण्या अगोदर सर्व PDF आपण व्यवस्थित वाचा. PDFची लिंक, अर्ज करण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.